लाडू फक्त। मॅडम, दिवाळीच्या सर्वप्रथम माध्यमांच्या वतीने आपल्याला शुभेच्छा। एक महत्त्वाचा प्रश्न आहे, ऐन दिवाळीमध्ये दिलीप कोल्हे यांनी राष्ट्रवादीला एक मोठा धक्का दिलेला आहे आणि ते राष्ट्रवादी सोडून सावंतांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ते शिंदे गटाला गळाला लागलेले आहेत, काय प्रतिक्रिया आपली? सर्वप्रथम आपल्या माध्यमांना आणि नागरिकांना, बंधू भगिनींना माझ्या दिवाळीच्या खूप खूप आभारभर शुभेच्छा। आत्ताच आपण जे बोललात की गाळाला वगैरे लागलेले, तर तसं तुमचा गोड गैरसमज आहे, तसं काहीही होणार नाही आहे। भाऊ हे राष्ट्रवादीचे फाउंडर मेंबर आहेत, जेव्हा राष्ट्रवादी स्थापन झाली त्या दिवसापासून भाऊ पक्षात आहेत। त्यांचं पक्षासाठी योगदान त्यांनी जे दिलेलं आहे ते पक्ष कधीही विसरणार नाही, आणि पक्षावर त्यांचं प्रेम आहे, पक्षाशी एक बांधिलकी आहे। 3 वेळेला निवडून आलेले आहेत, 1 वेळेला उपमहापौर राहिलेले आहेत, त्यांच्या वहिनीसुद्धा निवडून आलेल्या आहेत, आणि त्यांचं काम पण खूप मोठं आहे। पक्ष त्यांना कधीही सोडणार नाही। तानाजी सावंतसाहेब नेते आहेत आणि आता मंत्री आहेत, त्यांच्याकडे काही पर्सनल काही कामं असू शकतात, बचत गटाची कामं आहेत भरपूर, त्यांच्या मिल्सची काही कामं आहेत, त्या कामांसाठी भेटणं काही वावगं नाही आहे। कोणी कोणाला भेटू शकतं, शेवटी लोकशाही आहे। भेटलं म्हणजे लगेच गळाला लागलं पक्षांतर, हे असं मीडियाच्या बांधवांना मी नम्र विनंती करते की तुम्ही तशा काही बातम्या देऊ नका। आणि भाऊ कुठेही जाणार नाही आहेत। भाऊबीजेच्या निमित्ताने मी भाऊंना, दिलीप भाऊ आमच्या भावासारखे आहेत मोठे, भाऊबीजेच्या निमित्ताने मी दिलीप भाऊंना ओळायला जाणार आहे आणि त्यांना आम्ही विनंती पण करणार आहोत। आणि त्यांची जी काही गाराणी आहे, काही मन असू शकतं, घरात शेवटी भांडायला भांडलं लागतं, काही त्यांच्या मनात काही असतील शंका कुशंका, आम्ही ज्येष्ठ नेते पवार साहेब आणि जयंत पाटील आणि अजितदादा यांना सगळे शहरातले ज्येष्ठ मंडळी भेटून आम्ही सांगणार आहोत त्यांच्याबद्दल। आणि निश्चितच जे काही मनातलं आहे त्यांच्या दूर करून त्यांना राष्ट्रवादीतच राहण्यास आहेतच आणि राहतील, ही गोड बातमी तुम्हाला। त्यांची मूळ अडचण कोणी समजून घेतली आहे का? त्यांची मूळ अडचण अशी काही नाही आहे, थोडंफार काहीतरी आहे मनामध्ये, ते आपण पवार साहेब, जयंत पाटील आणि अजितदादा यांच्या कानावर आपण दूर करणार आहोत। आणि आम्हाला पक्षातला एक एक छोट्यातला छोटा कार्यकर्ता महत्त्वाचा आहे, आम्ही कोणालाही पक्षाबाहेर जाऊ देणार नाही आहोत। जे काही असतं, ज्यांची काही नाराजी आहे ती आम्ही दूर करण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत। महेश कोटेंच्या बाबतीतला आता आमचा शेवटचा प्रश्न आहे, महेश कोटेंचा राष्ट्रवादी प्रवेश झालाय का, होणार आहे का, दिवाळीनंतर होणार आहे का, पुन्हा ते शिंदेच्या गळाला लागणार? महेश कोटे हे राष्ट्रवादीतच आहेत, हे परवाच्या मीटिंगमध्ये अजितदादा आणि जयंत पाटलांनी स्वतः सांगितलेलं आहे। आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यक्रमाला महेश कोटे हजर असतात। आता त्यांच्या मुलाच्या लग्नाची गडबड घरात चालू आहे, 4 डिसेंबरला त्यांनी लग्नाची तारीख बहुतेक काढलेली आहे, आणि त्याच्यामध्ये गडबडीत आहेत म्हणून काही कार्यक्रमाला नसतील उपस्थित, पण ते त्यांचे वैयक्तिक घरचे काही कार्यक्रमामुळे, अदरवाईज सगळ्या कार्यक्रमाला, सगळ्या मीटिंगला उपस्थित असतात महेश कोटे। त्याच्यामुळे ती पण बातमी काय, म्हणजे बातमी होत नाही।